दत्ता लक्ष्मण खिल्लारी गोरेगाव। तर हे आमच्याकडं 10 एकर जमीन आहे, त्याच्यात वेगळे वेगळे पिकं आहेत आमचे। आता सोयाबीन मातून काय उरय ना, मग चला म्हणलं आम्ही हे चिया पेराव। तर चिया एकरभर पेरला, तर हे 2 किलो पेरायचा। तर पेरायचा कसा, तर ह्यो 10 किलो खत पेरायचं त्याच्यात कालवायचं, 10 किलो खतात जवळपास 2 किलो बियाणं हे कालवायचं आणि ट्रॅक्टरामार्फत पेरायचं। जसं आपण गहू पेरतो या प्रकारे पेरायचं। तर त्यो जसं नंतर मग 2 फवारण्या मारायच्या, जवळपास 4-5 पाणी द्यायचे, असा पेरत राहायचा। नंतर मग त्याला 4 फवारण्या करायच्या मागं पुढं, समजा 1-15 दिवसाच्या 8 दिवसाच्या फरकान जसं वातावरण बदललं असं पेरायचं। त्याच्यानंतर याला जवळपास 3 ते 4 क्विंटल माल होईल म्हणतात, उत्पादन होईल। उत्पादन झाल्याच्या नंतर आपण हे 4 क्विंटल झाल्याच्या बाद ते लोक येतील आपल्याला न्यायला आपल्या घरी आणि ते नेतील। तर हे 18,000 रुपये भाव याला हमी भाव आहे।